घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूजला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 27 गावात आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराबाबत संघर्ष समितीचा पालिका मुख्यालयासमोर आंदोलन. मालमत्ता कराच्या बिलाची होळी करत व्यक्त केला निषेध. कल्याण डोंबिवली समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांना महापालिकेच्या दराने कर आकारणी करण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 4 वर्षांपासून 27 गावातील नागरिक मालमत्ता बिल कमी करण्याबाबत महापालिकेकडे निवेदने देत आहेत, तक्रारी आंदोलने करत आहेत. सातत्याने मालमत्ता कर कमी करण्याची मागणी केली जात असताना महापालिका मालमत्ता कर कमी न करत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केलेला आहे. याबाबत आज 27 गाव संघर्ष समितीच्या वतीने शेकडो ग्रामस्थांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय गाठले. या ठिकाणी महापालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कराच्या बिलाची होळी करत महापालिकेच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. लोक आम्ही 2 वर्ष टॅक्स भरत होतो 27 गावातील, परंतु अचानक या लोकांनी ठराव केला आणि 27 गावामध्ये जो टॅक्स होता त्याच्या 10 पट टॅक्स या 27 गावामध्ये लादण्यात आला. ॲक्च्युली 10 पट टॅक्स बोलला म्हणजे जिथे 10,000 येत होते ग्रामपंचायतला, तिथे 1-1 लाख किंवा 10-10 लाख रुपयाचा टॅक्स कॉर्पोरेशनने आपल्या ह्या टॅक्सच्या पावत्या या ग्रामीण भागातील जनतेला पाठवून दिला. आम्ही त्याचवेळी त्यांचं निषेध केलं आणि आम्ही सांगितलं गेलं की आम्ही हा टॅक्स भरणार नाही, कारण आम्हाला तो 27 गाव जनतेला परवडणार नाही. परंतु गेले अनेक 3-4 वर्ष सातत्यानं संघर्ष समिती हे टॅक्सच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदनं दिली, पण कुठल्या प्रकारची दखल आयुक्त असतील इथले अधिकारी असतील यांनी घेतली गेली नाही. म्हणून आज इशारा वजा हा जो या टॅक्सची होळी करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण 27 गावातील कार्यकर्ते आमचे सर्व पदाधिकारी जमलो होतो आणि त्याचा निषेध केला आज होळी करून. आणि निश्चितच याचा वरिष्ठ कार्यालयामध्ये किंवा शासकीय दरबार याची दखल घेण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.